सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गरिबांना घरकुल योजनेचा लाभ देताना पिळवणूक नको, सुरेश सासने. शिरढोण येथे बेघरांचा झाला मेळावा. पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे, मात्र तो सोडवताना राजकारण आणि आर्थिक पिळवणूक होता कामा नये, असं मत रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासने यांनी व्यक्त केलं आहे. शिरोळ तालुक्यातल्या शिरढुण गावात गरीब कष्टकरी आणि बेघरांचा मेळावा पार पडला. गरिबांना घरं बांधून द्यावीत अशी मागणी शिरढुणातल्या मोठ्या संख्येने नागरिकांनी केली होती. आता यादीही आली आहे. शिवाय गटविकास अधिकारी जगदाळे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे. राजकीय लोकांनी यात अडसर आणला तर गरीब जनता त्यांना योग्य धडा देईल, असं मत यावेळी सासने यांनी व्यक्त केलं. या बैठकीला शिरढोण येथील भूमिहीन आणि कष्टकरी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरढोणहून मोहन जमादार. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे की सामान्य माणसाला घर मिळणं गरजेचं आहे आणि या 19 आणि 20 पर्यंत लोकांना सर्वसाधारण सगळ्याला घर मिळावं ही अपेक्षा नरेंद्र मोदी यांची आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गावोगावी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये यादी हा पंतप्रधान आवास योजनेतून आलेले आहे. आज माझ्या गावामध्ये 472 लोकांची यादी माझ्याकडे आलेली आहे. या यादीमध्ये जे लोक आहेत ते शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, रमाईचा अर्थ आहे मागासवर्गीय लोकांचं, शबरीचा अर्थ आहे की कोळी समाज आणि त्यांच्या जातीमध्ये जे बसतात ते लोक, आणि इतरांची यादी ड म्हणून आहे. या आम्ही दिलेल्या सर्व लोकांच्या छाननी पत्रकातून आलेली यादी आहे. ही यादी मी ग्रामपंचायतकडून प्राप्त केल्या. या यादीच्या माध्यमातून लागणारे सर्व कागदपत्र हे त्या अधिकाऱ्यांना पोच केलं की आपलं घर व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ग्रामपंचायत लोकांचा सर्वे केला पण ग्रामपंचायतवर आमचा विश्वास नसल्यामुळे आम्ही स्वतः ही संघटना ह्या ठिकाणी भाग घ्यावा आणि स्वतः भाग घेऊन लोकांची कुणाकुणाची नावं आल्या त्या लोकांचा स्वतः आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही तपास करणार. जे लोक बसतील त्या लोकांचं पूर्ण करून घेणार. ज्या लोकांचं अजून आलं नाही त्या लोकांचं का आलं नाही ह्याच्याबद्दल चौकशी करणार.